आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला, आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माउली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माउली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्या वरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्या वरी जागवी तो रात सारी। आज गोंधळ आला ये मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंभे गोंधळाला ये, माळ पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला ग आवडी वाजवी तो संबळ। ढग ढग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये, गोंधळ मांडला गंभे गोंधळ आला ये। श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही ऐकताय, तुम्ही पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। श्रोते हो, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण विविध ठिकाणी जात आहोत आणि विविध मंडळांना भेट देत आहोत आणि नवरात्र उत्सव हा ठिकठिकाणी कशा पद्धतीने साजरा केला जातो या सगळ्याची माहिती घेत आहोत। आता आपण सध्या आहोत चेंबूरमधीलच एक वाढवली म्हणून जे गाव आहे, तिथे जी जरीमरी देवी म्हणून जी सगळीकडे सुप्रसिद्ध आहे, अशा जरीमरी देवीच्या दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत। आणि याविषयी सांगायचं झालं तर तब्बल 52 वर्षांचा इतिहास इथे आहे, म्हणजे 52 वर्ष जुनं असं हे इथलं जरीमरी आईचं देऊळ। आणि इथे हा जो नवरात्र उत्सव साजरा केला जातो तो अतिशय उत्साहात, धूमधडाक्यात आणि आनंदामध्ये सगळे गावकरी एकत्रित येऊन हा उत्साह साजरा करत असतात। त्याचबरोबर या देवीविषयी सांगायचं झालं तर हा यांचा निघणारा पालखी सोहळा, या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। आज माझ्यासोबत मंडळाचे काही सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर काही रहिवाशीसुद्धा आहेत। नमस्कार सर, पुन्हा एकदा इथे आलेले आहे आणि खूप छान वाटतं आहे। नेहमीप्रमाणेच यावर्षीसुद्धा उत्साह दांडगा पाहायला मिळतो आहे, काय सांगाल कशा पद्धतीचा उत्साह सुरू आहे आणि आपल्या जी आपली परंपरा आहे ती कुठेतरी आपण जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे, तर काय सांगाल? सर्वप्रथम आपण इथे आलात, आपल्याला नवरात्र उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी गणेश आंग्रे आहेत, फ्रान्सिस मार्टिन आहे। खऱ्या अर्थाने ह्या वाडोली गावाला खूप मोठं परंपरा आहे। अधिकृतरित्या 52 वर्ष या ठिकाणी श्री जरीमरी देवी गावदेवी देवी नवरात्र उत्सव मंडळाला आज या वर्षी झालेले आहेत 52 वर्षामध्ये। नंतर एकूण आपण 53व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे। तसं हे पुरातन देऊळ आहे आणि जागृत देवस्थान आहे जरीमरीचं, त्यापुढे गावदेवीचं देऊळ आहे, मध्ये आई भवानी मातेचं देऊळ आहे। अशी संपूर्ण परंपरा, हे जेवढे पण गावठण आहेत या मुंबईमध्ये, त्याच्यातलं एक नामांकित गावठण म्हणून वाडवली गावचा या ठिकाणी आपण बघितलं असेल सर्व क्षेत्रामध्ये, वाडवली गाव म्हणून सर्व याच्यामध्ये प्रख्यात आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वातंत्र्य स्मारक समितीचे आमचे चेंबूरचे शिल्पकार स्वर्गीय नारायणभाऊ गजानन आचार्य यांच्या हस्ते ह्या देवळाचा जो पाया आहे तो रचला गेलेला आहे। आणि वाडवली गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व संपूर्ण ज्यांचं योगदान खऱ्या अर्थाने ह्या देऊळ उभारणीला आहे,
ही परंपरा अखंडित चालू करण्यासाठी आता तरुण मंडळी पुढे येत आहे, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, संपूर्ण या ठिकाणी आमच्या माता भगिनी रहणं रागिणी देखील मोठ्या उत्साहाने जल्लोषाने आणि संपूर्ण ही जे पूर्ण म्हणजे तुम्ही या मंडळाचे आधारस्तंभ हे या ठिकाणी आहेत आणि ह्या आमच्या सर्व रणरागिणी त्यांच्या आणि तरुण मंडळींच्या सहकार्याने हा अखंड 9 दिवस हा कार्यक्रम 15 दिवस अगोदरपासून याची तयारी चालू होती. तुम्ही बघितलं असेल भव्य असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आई झरीमरी गावदेवीचं जे उभारलेलं आहे ते वाडवली गावातील तरुण मुलांनी आणि त्यांच्या मागे त्यांना सहकार्य करणारे त्यांना प्रोत्साहन देणारे हे सर्व टीम आहे ही वाडवली गावची. सर त्याचबरोबर मी मगाशी उल्लेख केला की पालखी सोहळा म्हणजे विशेष करून सगळीकडे आपल्या वाढवली गावातून आपल्या झरीमरी आईचा जो पालखी सोहळा निघतो त्याविषयी बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत किंवा तो खूप सुप्रसिद्ध आहे, भरपूर अशी गर्दी असते, तर पालखी सोहळ्याविषयी काय सांगाल? पालखी सोहळ्याविषयी तुम्हाला मी सांगतो, आवर्जून सांगतो, दरवेळेला अष्टमीला या ठिकाणी पालखी सोहळा सायंकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होते. प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन आई झरीमरीचं ते लोक ओटी भरतात, मनोभावे पूजा करतात, मनोभावे आई झरीमरी मातेकडे आपलं मागणं मागतात आणि ह्यावेळेला अष्टमी आणि नवमी एका दिवशी आलेलं आहे, त्यामुळे अष्टमी आणि नवमीला एका दिवशी या ठिकाणी पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने जल्लोषाने पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी भगवे फेटे वगैरे बांधून सर्व आमच्या माता भगिनी आणि सर्व लहान थोर सर्व पुरुष मंडळी बाहेर पूर्ण चेंबूर परिसरातनं मुंबई परिसरातनं सर्व या ठिकाणी जे म्हणजे वाडोली गावमध्ये अगोदर जे राहायचे आणि सध्या दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यात गेलेले आहेत ते आवर्जून म्हणजे त्यांना निमंत्रणाची गरज नाही आहे, सर्व चांगल्या प्रकारे उल्हासाने जल्लोषाने या ठिकाणी आई झरीमरीचा पालखी सोहळा या ठिकाणी निघतो. प्रथम या ठिकाणी आई भवानी मातेला भेट होते, नंतर आई गावदेवीला भेट होऊन संपूर्ण प्रत्येकाच्या दरवाजासमोर थांबून मनोभावे पूजा अर्चा केली जाते आणि सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा आई झरीमरीच्या देवळामध्ये ती पालखी येते. नक्कीच सर, तुम्ही काय सांगाल म्हणजे मंडळाचा एक भाग म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी असते की हा उत्सव हा सोहळा आनंदामध्ये पार पाडावा आणि यावेळेला सगळे गावकरी एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आणि हा सोहळा जो आहे तो रंगतो, आपण काय सांगाल? गावातले ग्रामस्थ आणि ज्या महिला या सर्व एकत्र देवळामध्ये येऊन एकजुटीने म्हणजे हा उत्सव ह्यासाठी चांगला होतो आहे, याची परंपरा ग्रामस्थांनी त्यावेळेस नेमलेली आहे. 1939 पूर्वी जे ग्रामस्थ होते म्हणजे इंग्रजांच्या काळाच्या पूर्वीच्या लोकांनी हे देऊळ जेव्हा उभं केलं आहे, देऊळ उभं केलं म्हणजे इथे शेती होती आणि ते पूर्वीपासून आहे देऊळ, म्हणजे त्याला कोणी हे नाही उभं नाही केलेलं आहे. फक्त मंडळाला 52 वर्ष झालेली आहे, बाकी देऊळ हे पूर्वीचं पुरातन आहे. बाकी पालखी वगैरे हे आपण चालू केली आहे, त्याबद्दल महिलांनी पण खूप उत्साहाने प्रतिसाद दिलेला आहे. त्यात प्रत्येक वर्षी महिला साड्या विकत घेतात, प्रत्येक घरोघरीच्या महिला इकडे येऊन नवीन नवीन साड्या म्हणजे त्यांचे एक मंडळ येतात असं म्हणजे स्वतःचं एक करून हां आणि पालखी चांगल्या प्रकारे महिला आणि पुरुष मिळून आपलं हे साजरा करत असतात. आमचे वाडवली गावचे सुपुत्र शैलेशजी आचार्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून ह्या मंडळाला जो देखावा जे सजावट करली जाते त्यांची संकल्पना ते जे खरे जे आहेत ना करते करवी ते दीपक खैरणार, गेल्या वर्षी त्यांनी आई सप्तशृंगी देवीची प्रतिकृती उभी केली होती. आता तुम्ही बघितलं असाल एक अट्रॅक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उज्जैनचं जे भव्य जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी तंतोतंत त्यांनी उभारलेली आहे आणि महाराष्ट्राची जी यशोगाथा जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आई झरीमरी भवानी माते गावदेवीचं जे पूर्ण देखावा यांनी निर्माण केला यांच्याच पूर्ण हे तरुण मंडळी आमची जी उभी आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने म्हणून मी आवर्जून त्यांचा उल्लेख केला या ह्याच्यामध्ये आणि सर्व आमच्या माता भगिनी आहेत आणि सर्वांचेच आशीर्वाद आणि सर्वांची मेहनत म्हणून पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी भव्य दिव्य असे कार्यक्रम 2 दिवसापूर्वी महिलांनी देखील या ठिकाणी परत कुंकुमार्चन आमच्या प्रमिलाताई शेट्टी असेल, अलकाताई असतील, सुमनताई, सविताताई आणि पूर्ण सकपाळ वगैरे सर्व सर्वच म्हणजे एखाद्याचं चुकून नाव घेऊन राहिलं संकल्पना फ्रान्सिस मार्टिन आणि सर्व त्यांचे सहकारी वगैरे आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिलांचे कार्यक्रम तरुण मी मंडळी त्याच्यानंतर गरबा नृत्य होतं, वेशभूषा स्पर्धा झाली असे अखंड सोने लुटण्याचा कार्यक्रम देखील आहे दसऱ्याला.
पारंपरिक पद्धति ने सोन लुटने का कार्यक्रम हाठिका कुंडा हो तो हप्त्या पाना सोन लुटने का कार्यक्रम देखी भव्य दिव्य अशा स्वरूप हो मनपूर्वक अपने आभार मानते ताई तुम्ही अनेक दिवस म्हणजे नवरात्राचा नऊही दिवस इथे असता देवळात असता सगळी सेवा करता कशा पद्धतीने कार्यक्रम चालतात किंवा तुम्ही काय सांगाल की गेली वर्षानुवर्ष तुम्ही इथे आहात येतात जेव्हापासून पालखी सुरू झाली 1972 पासून तेव्हापासून मी इथेच आहे माझा जन्म पण इथे झाला आणि मी याच गावातली आहे हे स्वयंभू देऊळ आहे नारायणराव आचार्य यांनी हे सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर पुढे शरदभाऊ आचार्य यांनी हे चालवलं नंतर जोशी होते मग सुबोध आचार्य वगैरे पुढे आणि आता गावकऱ्यांच्या हातात हे देऊळ गेले गावकरी असे चांगल्या पद्धतीने महिला पुरुष सर्व चांगल्या पद्धतीने करतात रोज गरबा असतो नृत्य असतं अगदी मिळून जुळून राहतात लेझीम असतं शशी आचार्य होते तेव्हा त्यांनी लेझीम ठेवलेला होता असं सगळं गुणा गोविंदांनी चाललेलं आहे आमची अष्टमीला परंपरेपासून म्हणजे 1972 पासून पालखी सुरू झाली आहे इकडे ओम असतो तो ओम जवळजवळ 4-5 तास चालतो गावकऱ्यातली कोणतरी नवीन जोडपं त्या ओमसाठी बसतात त्याच्यानंतर ती पालखी 5 फेरे देवळाला मारते नंतर ती गावात फिरते आणि प्रत्येकाच्या दारात जातं प्रत्येक महिला त्याची ओटी भरतात आणि लहान मुलं पुरुष त्या पालखीच्या खालून जातात आशीर्वादासाठी आणि अशी गावभर फिरून ती सकाळी 6 वाजेपर्यंत येते आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याचं इकडे सोनं लुटलं जातं आधी देवीजवळ सोनं ठेवतात त्याच्यानंतर इथे गोल असं ठेवलेलं असतं आणि ते लुटलं जातं आणि सर्व आनंद आम्ही गुवा गोनेदाने साजरा करतो म्हणजे मला अतिशय छान वाटतं आहे की हा जो काही एकंदरीत नवरात्र उत्सव जो आहे तो अतिशय छान पद्धतीने आणि अतिशय उत्साहात आनंदामध्ये साजरा केला जातो आहे आणि खऱ्या अर्थाने आपली जी संस्कृती आहे आपली परंपरा आहे ती जोपासण्याचा एक प्रयत्न हा वाडवली गावाकडून होतो आहे आज आपण वाडवली गावातील मंडळातील काही सदस्यांसोबत आणि सर्व रहिवाशांसोबत इथे संवाद साधला आणि त्याचबरोबर झरीमरी मातेचं दर्शनसुद्धा घेतलं तर श्रोते हो आपला हा आजचा विशेष पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM ला नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM च्या नवनवीन पॉडकास्टसाठी स्टेट येऊन ऐकत रहा पाहत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ धन्यवाद माणिक मोते मंडप आकाशाचा हात जोडून करुण भाकी तो उधार कर गावाचा अधर्म निर्दाळून धर्म हाई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावतीये लवकरी आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळा